नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले स्वागत। तर आज आपण बघतोय खास उपवासाची लापशी कशी करायची ते। सर्व साहित्याची पूर्वतयारी जर झाली तर अगदी 15 मिनिटांमध्ये ही बनून तयार होते। ज्यांना गोड आवडतं त्यांच्या जिभेवर मात्र याची चव रेंगळत राहील एवढी स्वादिष्ट ही बनून तयार होते। आता लापशीकरिता साहित्य काय काय लागेल ते बघूया। तर इथे मी एक वाटी भगर घेतली आहे, याला वराई देखील म्हटलं जातं। ज्या वाटीने मी भगर मोजली आहे त्याच वाटीने मी गुळ देखील मोजून घेतला आहे। तर 1.5 वाटी गुळ आहे हा। गुळ असा बारीक चिरून घ्यायचा आहे। आता त्याच वाटीच्या मापाने 4 पट पाणी घेतले पातेल्यामध्ये। 2 मोठे चमचे साजूक तूप लागेल। चिमूटभर मीठ देखील लागणार आहे। कुठलाही गोडाचा पदार्थ असो त्यात मीठ मात्र आवर्जून घालावं चिमूटभर, त्याने गोडाच्या पदार्थाची चव आणखी वाढते। पिस्त्याचे काही काप घेतलेत गार्निशिंगसाठी, हे ऑप्शनल आहे। सुख्या मेव्याचे देखील काप आहे, ते देखील ऑप्शनल आहेत। 4 हिरव्या वेलच्या, थोडीशी सुंट आणि अगदी थोडंसं जायफळ असं इथे 1 टीस्पून जवळजवळ मी पूड घेतलेली आहे। तर जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घातली तरीही चालेल। आता कढई गरम करून त्यात साजूक तूप घालायचं आहे। लगेचच यावर सुख्या मेव्याचे काप घालून घ्यायचे। पिस्ता इथे मी घातलेला नाही आहे। आवडत असल्यास तुम्ही यात ओल्या खोबऱ्याचे पातळसर काप देखील घालून घेऊ शकता, ते देखील लापशीमध्ये खूप छान लागतात। मंद आचेवरती 1/2 मिनिटाकरिता सुखा मेवा देखील मी परतून घेतलाय। आता लगेचच यात वराई घालून ते देखील आपण परतून घेणार आहोत। लापशीकरिता ज्या प्रकारे आपण गव्हाचा भरडा परतून घेतो तशाच पद्धतीने इथे आपल्याला भगर देखील तुपावरती छान परतून घ्यायची आहे। तर हलकसं आता सोने रंग यायला सुरुवात झाली आहे, आणखी थोडीशी मी परतवून घेते। भगर इथे परतून झाली आहे। तर 1.5 वाटी मी गुळ घातला। ज्या वाटीने मी भगर मोजली होती त्या वाटीच्या मापाने 1.5 वाटी गुळ घातलाय। चांगलं मिक्स करून घ्यायचंय। चवीनुसार मीठ घालायचंय। त्याचबरोबर वेलची, जायफळ, सुंठ याची केलेली पूड देखील घालून घ्यायची आहे। आता एका बाजूला पातेल्यामधलं पाणी देखील मी गरम करून घेतलंय। गरमच पाणी ओतायचं आहे। पाणी ओतताना मात्र गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे, म्हणजे गरम पाणी जास्तीचं उडत नाही। संपूर्ण पाणी न ओतता यात मी 3 वाट्या जवळजवळ पाणी ओतून घेतले। पाण्याची गरज जर पडली तर आणखी पाणी यात घालून घेऊ शकतो, पण पाणी मात्र गरम असावं। आता झाकण ठेवून मीडियम हीटवरती भगर आपल्याला चांगली शिजू द्यायची आहे। अधूनमधून झाकण काढून तळापासून हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून शिजू द्यायची आहे। तुम्ही अजूनही जर प्रतीक्षा रेसिपीला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाल बटनवर प्रेस करून नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारच्या बेल आयकॉनवरही प्रेस करा, म्हणजे माझे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील। 5 मिनिटे झाली आहे, पाणी यातलं आटत आलंय। भगर शिजली आहे की नाही ते चेक करून घेऊया। तर इथे भगर चांगल्या प्रकारे शिजल्या गेली आहे। जर भगर शिजला गेली नाही तर आणखी यात गरम पाणी घालून पुन्हा झाकण ठेवून मीडियम हीटवरतीही शिजू द्यायची आहे। आता गार्निशिंगकरिता पिस्त्याचे काप घालून घेते। गरमागरम उपवासाची लापशी बनून तयार आहे। नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करा। केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून सांगायला मला विसरू नका। तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर जरूर करा। तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।